नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये आज आपण मटारपासून आपल्या कुटुंबासाठी हेल्दी झटपट आणि तितकाच कुरकुरीत असा नाश्ता बनवतो आहे तर याकरता मी काही मटारच्या शेंगा सोलून घेतल्या तर अर्धी वाटी मटारचे दाणे आहेत यांना आपल्याला वाटून घ्यायचे त्यामुळं मिक्सरच्या भांड्यात घातलेत दोन हिरव्या मिरच्या घातल्यात तुकडे करून दोन छोटे अद्रकचे तुकडे थोडी कोथिंबीर घातली या ठिकाणी तुम्ही पालेभाजी देखील घालू शकता जसा की पालक वगैरे आणि एक चमचाभर जिरे चवीनुसार मीठ आणि एक छोटी वाटी दही घातलं आहे दही थोडंसं आंबट आहे त्यामुळं कमी घातलं आहे आणि तुम्हाला जर दही नको असेल तर तुम्ही एक चमचाभर लिंबाचा रस पण घालू शकता दह्याच्या वाटीत मी थोडं पाणी घेतलं आहे ते पण घातलेलं आहे आता आपण याला मिक्सरला फिरून घेऊया एकदम याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पहा आपण याला आता वाटून पण घेतलं आहे चांगलं बारीक झालं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून याला असं मी स्वच्छ करून घेतले आता दाखवते तुम्हाला यामध्ये मटारचे छोटे छोटे कण शिल्लक राहता कामाने एक सारखं बारीक वाटून घेतले आता यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घातले आणि याच वाटीनं अर्धी वाटी बारीक रवा घातला आहे या स्टेजला तुम्ही एक किंवा दोन चमचे गव्हाचं पीठ पण यामध्ये घालू शकता तर मी काही घातलेलं नाही आहे अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा तीळ घातलेत कारण थंडीच्या दिवसात तीळ आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत आता मी याला मिक्स करून घेतले तर या ठिकाणी आपल्याला आता बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर बनवून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्या पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही छान स्मूथ बॅटर बनल्या जाते तर पहा आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारचं बॅटर आपल्याला हवं आहे आता यामध्ये आपण रवा घातला आहे तो आपल्याला भिजून घ्यायचा आहे तर दहा मिनिट आपण याला झाकण ठेवून बाजूला ठेवूया एक दहा बारा मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे म्हणजे रव्यानं पाणी शोषून घेतलं आहे त्यामुळं थोडं साधारणतः एकच चमचाभर पाणी घातलं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे तर पहा आपलं बॅटर तयार आहे आता आपण याचे डोसे बनवूया तर मी हा नॉनस्टिकचा पॅन गॅसवर ठेवलेला आहे गॅस एकदम लो आहे ब्रशने याला हलकंसं तेल लावलं आहे या ठिकाणी डोसा घालताना पॅनचं टेम्परेचर मेंटेन असणं खूप गरजेचं आहे तर गॅस लो आहे पॅन एकदम कमी गरम आहे आणि अशा प्रकारे पहा मी डोसा स्प्रेड करून घेतला आहे शक्य होईन तितका पातळ डोसा स्प्रेड करून घ्यायचा आता मी गॅस मिडियम केला आहे थोडासा वर्ण डोसा सुकल्यावर आपण ब्रशनी तेल लावूया या ठिकाणी तुम्ही तेल बटर साजूक तुपाचा वापर करू शकता आता एक दोन ते तीन मिनटात आपला डोसा खालच्या बाजूनी छान लाल रंगावर भाजल्यावर याला पलटी करून एक अर्धा मिनिट भाजून घेऊया आणि पुन्हा पहिल्या बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर पहा आपला डोसा तयार आहे एकदम क्रिस्पी झाला आहे आणि याचं स्ट्रक्चर पहा किती सुंदर रंग पण आला आहे तर हे डोसे तुम्ही गरमागरमच खाऊन पहा खूप चवदार लागतात खायला आणि जवळून दाखवते यामध्ये जे तीळ घातले ते पण किती सुंदर दिसत आहेत पुन्हा मी गॅस कमी केला आहे आणि पॅनचं टेम्परेचर लो करून घेतलं आहे आता अशा प्रकारे पहा पळीनं बॅटर मध्यभागी घालून हळूहळू स्प्रेड करून घ्यायचं तवा जर किंवा पॅन जर जास्त गरम असेल तर मग बॅटर स्प्रेड करताना प्रॉब्लेम येतो बॅटर पळीला चिटकल्या जातं त्यामुळं थोडंसं पाणी शिंपडून पॅनचं टेम्परेचर लो करून घ्या हा पण डोसा पहा खालच्या बाजूनी लाल रंगावर भाजल्यावर पलटी करूया अर्धा मिनिट भाजल्यानंतर पुन्हा याला पलटी करून एक दोन मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलाय तर हा पण डोसा पहा किती क्रिस्पी झाला आहे आणि सुंदर भाजलेला आहे रंग पण छान आला आहे आणि शक्यतो हे डोसे तुम्ही गरमागरमच खा थंड झाल्यावर मग हे लूज पडतात तर आपले गरमागरम झटपट मटार डोसे तयार आहेत तर बऱ्याच वेळा मुलं मटार खात नाही तर प्रकारे तुम्ही यांना डोसे बनवून देऊ शकता मुलं आवडीनं खातील त्यासोबत ही चटणी पण सर्व केलेली आहे तर ही चटणी मी एक वाटी मोड आलेल्या मटकीपासून डोसे बनवून दाखवलेत त्यामध्ये ही चटणीची रेसिपी दाखवली आहे तीच ही चटणी आहे आता एक डोसा तोडून दाखवते तर पाहिलं किती क्रिस्पी झालाय तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा खूप खूप शेअर करा आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा बाजूचे आयकॉन क्लिक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद